आणि हो, तुम्ही आम्हाला विचारत होते की बा तुम्ही दोघी बहिणी एकत्र कशा काय राहता, तुम्ही देराने जेठाने आहे की सख्ख्या बहिणी आहे. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता मी इथे रिक्षाने जात आहो, कारण की मी जात आहे डॉक्टरकडे ड्रेसिंगसाठी. आता मी घरी आलो, मीनूचा चालू आहे भेटू सोबतला. असं पाहिजे तिला. अमेरिकन टुरिस्ट. अच्छा, आम्ही काळे आहे. सांगा बरं, खरं सांगा कमेंट मध्ये कोण काळा आहे. तर काय म्हणते, मला काळा आहे. तुम्ही बाबा इथे बसले माझे. बिट्टूला खेळत होते शी, बिट्टूला खेळत होते. आम्ही बाहेर गेलो होतो तो ड्रेसिंग करायसाठी. ही बघा, अशी ब्रश करते, अशी अशी ब्रश करते ही. ब्रश करत आहे, ब्रश मध्ये आहे पत्ता गोबी, मँगो ही चपाती आणि मसूरची पण डाळ बनवली, पण मी खात नाही मसूरची डाळ, कारण ते शिजर झालेलं आहे, त्यामुळे टाके वगैरे आहेत, तर मी काही खात नाही. तर मी हेच खात आहे. आंबा दिसला, आंबा खायसाठी. आता बिट्टू झोपली, तर मी हे बिट्टूच्या पॉटला थोडंसं किचन आवरायचं आहे, ते पण आवरत आहे. आणि हे तिचे बॉटलांचे भांडे बरेच, म्हणजे 2 दिवस झाले मी घासले नव्हते बॉटल, आता घासून येतो. आता बरं वाटत आहे. आता ड्रेसिंग करून आली. आता जे थोडंसं हे होतं ते झालं. आता 2 इंजेक्शन राहिले माझे, जे आता होऊन जातील. म्हणजे उद्या इंजेक्शन आहे, म्हणजे परवाचा परवा आहे. मग ते म्हटलं चला आता हळूहळू बरं वाटायला लागलं. तर थोडी कामं पण आवरते. अजून माझ्या रूम पण पूर्ण आवरायची आहे. जिकडे तिकडे कपडे पडलेले आहे. आज तो ट्रक खवळले, म्हणाले हे काय गाई किती कपडे पडलेला आहे म्हणे, ते परत देईल मी. मिळलं नको नको राहू द्या. आता ते पण नीट करते, जमलंच तर आज करेल, नाही ते जसं होईल तसं करेल. दिवसभरही आपण चालू राहणार ना, कमी पडतं. आणि हे इथे नाणलं सामान हिच्या कॅन्टीन मधून. हिच्या कॅन्टीन मध्ये म्हणजे थोडंफार स्वस्त मिळते. होय का, कॅन्टीन मध्ये नाही, कॅन्टीन मध्ये नाही, आमच्या कॅन्टीन मध्ये नाही, आम्ही कॅन्टीन मध्ये. अच्छा, हे वालं हिने म्हणजे यांची कॅन्टीन होती आधी. आता काय झालं काय माहिती नाही, कॅन्टीनच काय आहे तर मला काय माहिती नाही, पण तिथून आणते ही. तर हे बघा, हे इला एवढा त्या साबणाचा पिसा आहे, तुम्हाला सांगते मी. हे साबण आहे, एवढा पिसा आहे तिला या साबणाचं. हे साबण झालं, नारळ तेल झालं. तुम्हाला सांगते, माझ्या इथे ना ही टॉली आहे, या टॉलीमध्ये ऑलरेडी नाही निदान 10 साबण भरलेले आहेत. हे 25 रुपयाला आहे, सॉरी 25 नाही, हां मार्केटमध्ये महाग मिळते. 25-27 रुपयाला हे साबण आहे. ऑलरेडी 10 पडलेले आहेत. आणि बाथरूमकडे पण याचा तसा छोटासा चाऱ्याचा बंच आहे, ते पडलेले आहेत. आणि बाईंनी आता ते संपले पण नाही, तर हे आणून टाकले. जसे हे शॅम्पू हे वगैरे, ऑइल वगैरे, आंघोळीचे साबण, ब्रश, कोलगेट, हे त्यांच्याकडे थोडंसं डिस्काउंटमध्ये मिळते, तर मी ते तिथूनच आणते. आणि बाकीचा जो किराणा आहे तो आम्ही म्हणजे इथे समोर दुकान आहे तिथून घेऊन येतो. फक्त हेच आहे तिथून घेऊन येते, म्हणजे तिला स्वस्तमध्ये पडते तर मग घेऊन येते. इतकं पिसा या बाईला, इथे बघ पिसावली बाई, हे साबण का पिस आहे नुसतं. अरे आम्हाला त्या साबणाशिवाय म्हणजे आमचे कपडे निघत नाही. आम्हाला ते साबण नसलं ते कपडे म्हणजे धुवावंच वाटत नाही. आणि चांगलं पण आहे साबण, मस्त कपडे निघतात त्याने. आता हे इथलं तर माझं काम आवरलं. आता हे नंतर संध्याकाळी सासूबाई लावतील, तर मग मी लावेन. हे इथलं आवरलं, ते बॉटला होत आहेत बिट्टूच्या. बिट्टू झोपली म्हटलं, मी पण आता तिच्यासोबत झोपते. तिचे कपडे राहिलेच धुवायचे, तर तिचे कपडे आता संध्याकाळीच धुणार. आता काय उन्हाळा आहे म्हटल्यावर लवकर सुकतात, काही तसा प्रॉब्लेमच नाही कपड्यांचा, लगेच सुकून जातात. आरू काय करताय, चने फुटाने खातो. हे बघा यांनी काय केलं, हे बघा ते चनेवाल्यांना मिळते ना ती, ते पण बनवलं. What do you want?
आणि लाईट बंद करून पडदा ओढून मस्त मूवी बघतोय. काय बघतोय? कार्टून बघतोय. तारक मेहताचा उलटा चष्मा बघत आहे आणि मस्त इथे सोफ्यावर बसून मस्त खातोय. बाबांनी आणले ना ते फुटाने ते खातोय. माझ्या रूम मध्ये की जाबा बिट्टू झोपलेली आहे. ती जा म्हणजे तिला एकटीच आहे. जा उठे मी ते म्हणजे तिचे पॉटला आणि सांडे घेऊन जायत. सासूबाई तिथे गेल्या आणि ए सी आणि फॅन चालू होता. तर सासूबाईने फॅन बंद केला. ए सी चालूच होती पण तिला आता आम्हाला कशी सवय, मी ए सी चालू असल्यावर फॅन लावतो. जसा फॅन बंद केला सासूबाई बाहेर आल्या. बाहेर आल्याबरोबर बिट्टू फॅन बंद केल्यामुळे लगेच उठली. मी आता तिला एक तास झाला घेऊन बसली तरी झोपली. म्हटलं आता झोपते, बोट लागून झाल्यानंतर तिच्या सोबत तिला जर असं ए सी किंवा बंद केले तर माझ्या सासूबाईला एवढी सवय आहे की एक ए सी बंद करतात, एकदम फॅन बंद करतात. आता आईला म्हणा घे, म्हणा घे घे म्हणा मला. इथे दोघं भांची चालू इथे मारपीट. बिट्टूनी मारला त्याला. आरू मारते बिट्टूला. आताच राळा झाला दोघ भावांचा. ए बिट्टू आर्यन, आर्यन छोटी आहे ना ती. मी पण डान्स करते. शेवटी मला नाही झोपू दिलं, नाही झोपू दिलं. 5 वाजले आता. शेवटी मला या मुलीने झोपू दिलं नाही, झोपू दिलं नाही. हे बिबमस, हे बिबमस. हे काय नवीन? ते मी पण 6 वाजले तर काय झोप. आता आता लागले होते दोडे. ही परत इथे आली, परत आली ते. आता संध्याकाळ उठलो आम्ही शेवटी. आता तेच नेहमीप्रमाणे आपलं झाडू मारा, चहा ठेवा, कपडे आणा, कपडे टाका, कपडे धुवा. आता येतं भांड्या आलं, त्या भांड्या घासून गेलं. आता हल्ली लवकर यायला लागलं का नाही तर 7 शिवाय यायच्याच नाही. आता 5-6 दिवस झाले म्हणजे लवकर नाही तर त्यांच्यामुळे मी बसून राहायची स्वयंपाक करायसाठी. आता त्या 7-7:30 यायच्या, त्या भांडे घासणार कधी, मग स्वयंपाक करणार कधी. तसं लवकर येतात आणि लवकर निघून जातात भांडे घासून. चहा पाहिजे बाबा. मी उठली झोपते बाबा, तर ती चहा ठेव. कारण की बाबा त्यांच्या गावाकडे म्हणजे लवकर चहा पितात किंवा असला चहा वगैरे बघत ते त्यांच्या इथे लवकरच चहा पितात गावाकडे. कधी सतत सतत तेच तेच काम करून करून एवढा कंटाळा येतो. पण असं वाटतं असं वाटतं जाऊ द्या आता उद्या करूया. पण मग असं वाटतं आज पण तुलाच करायचं आहे आणि उद्याही तुलाच करायचं आहे. आज जरी ठेवशील तर उद्या तुझं कोणी करायला येणार नाही, तुलाच करावं लागणार आहे. तर मग असं वाटते जाऊ द्या, कशाला ठेवू, आपण आपली कामे करून घ्यायची. तर बाहेर अंगण बिंगण झाडून घेतलं पूर्ण. हे आमचं अंगण प्लस बाहेर गेटच्या बाहेर
याच्या बाहेर पूर्ण हे अंगण आहे, मोठं रोड आहे, अर्धा अर्धा रोड आणि ते सर्व झाडू वगैरे मारून आता बिट्टू बाईचे कपडे पण तयारी. बिट्टू गेली बाबासोबत फिरायला. बाबा तिला दररोज संध्याकाळ झाली की मस्त फिरायला घेऊन जातात. तिचे मस्त लगेच धावत होते बाबाकडे. आली वाटतं आता तिला थोडंसं तिचं जेवायचं टायमिंगचं जेवण बरोबर करते. तर आम्ही दुपारीच आंबे खाऊन टाकलं सर्व मी आणि मिनूनी. आता मग चिकन आणलं. चालू आहे चिकनला फोडणी द्यायची. हळद मीठ आणि कांदा टमाटरची फोडणी. ते पिवळा रस्सा असतो ना सूप म्हणतो आपण त्याला त्याची. लवकर फास्ट करायचं असतं तर मग कुकरमध्ये टाकतो आणि जर वेळ असेल भरपूर तर मग कढईमध्ये. कुकरमध्ये कसं एका दोन एक दोन शिट्टीमध्ये लगेच चिकन होऊन जात. विचारायलाच लागतं जर आम्ही लवकर करायचं बघतो कारण की दिला सकाळी जावं लागतं ड्युटीवरती. त्यासाठी मग पटकन आवरावं लागते. डब्बे खराब होतात मसाल्याचे. त्याच्यात थोडीशी पालक होती तर मग पालक पण टाकलेली. चिकनामध्ये मेथी चांगली नाही लागत, पालक चांगली लागते. तुम्ही टाकून बघा खूप मस्त भारी भाजी होते. आज आमच्याकडे थोडासा थंड वारा सुटलाय. इकडे मिक्सर काढत आहे आणि इकडे पटकन हे केला. खरा वेळ भेटला पटकन तर मग आरेला लागली भूक. आरेला खायचं याच्यात राहिलं होतं. आम्ही आरूला खायचा याच्यामधला येल्लो रसा कारण की आम्ही नेहमी खात असलो. असं भूक लागली ना की भात आणि हा जो येल्लो रसा आहे तो आणि त्याच्यावरती थोडस तिखट आणि मीठ आणि तेल टाकतो. कसं लागतं अरु मग ते खायला? इथे तर लिहिस तू दिसतच नाही आहे. कसं लागतं ते सांगायला? खूप छान पाहिजे. हे बघा असा भात येल्लो रस्सा. हा हा येल्लो रस्सा टाकला. थोडस मिरची पावडर, थोडस मीठ,
इथे झाली माझी भाजी पटकन मी त्याला चपात्या करू मी मी विचारली रोज इथे थपून वागून तरी पण करते म्हटलं आज चला तरी पण मी करत असली ना की म्हणजे राहू ते मी करते टेन्शनच नाही एकीकडे चपात्या आणि एकीकडे जेवण असं असते आता ही बाबा ने जेवण देते म्हणजे फरक नसते ना कधी कधी बापरे बाप कधी दुनिया वालो कशी भय नाही तू कशी भय हो बिट्टू बिचारी खेळत आहे आज वारा आहे मस्त बाहेर बिट्टू वारा सुटला थंडगार झाला माझा आता स्वयंपाक बाकी ज्यांचे जेवण आवरले माझा स्वयंपाक झाला आता मोठा पुसते आणि मग मिलू आणि मी पण जेवायला बसते सर्व आवरून आज चालू आहे भात जो कमी पडला होता इथे मी भाजी परत गरम करत आहे आता आम्ही जेवण करू तर बिट्टू आणि मिनू मस्त बसली इथे हिचा डान्स चालू होता ना अरे बापरे परत सुरू अरे काय झालं वारा वगैरे वारा सुटला मस्त आमचं असं छोटूसं अंगण आहे छोटं नाही म्हणजे आहे बरंच मोठं आम्ही काही वाडू वगैरे घालायचं असते इथे चालतो इथे आम्ही यांच्या आधी असे तिकडे सेट होता टीनाचा सेट टाकलेला पूर्ण तिथून तर पूर्ण इथपर्यंत पूर्ण झाकलेलं होतं पूर्ण हे आमचं आहे ना घर तेवढं झाकलेलं होतं मग ते खूप गरम करत होतं तर मग तो काढून टाकला फक्त या साईडला ठेवला हा इथे तिथे आम्हाला कपडे वगैरे धुण्यासाठी ठेवलेलं आहे फक्त म्हणजे पाऊस उन्हाळ्यासाठी मग बरं राहते ते आणि हो तुम्ही आम्हाला विचारत होते की बा तुम्ही दोघी बहिणी एकत्र कशा का राहता तुम्ही देराने जेठाने आहे की सख्ख्या बहिणी आहे आणि मला किती मुलं आहेत आर्यन पण माझाच मुलगा आहे का बिट्टू पण माझीच मुलगी आहे का तर तुम्हाला सांगते सांग आपण दोघी एकत्र का राहतो हे माझं नेकलू आहे हे माझं नेकलू आहे सांग आपण का राहतो एकत्र आम्ही असंच ना कारण की आम्ही आहोत सख्ख्या दोघी बहिणी सख्ख्या जावा ही मोठी आहे आणि मी लहानी आहे आणि ही पण ही माझी मुलगी आहे आणि तो आर्यन आहे तो हिचा मुलगा आहे मला एक मुलगी आहे आणि तिला एक मुलगा आहे असं आमचं आहे तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला आता भेटलीच असेल तर अशी आमची छोटीशी जॉईंट फॅमिली आहे ज्यामध्ये माझे सासू सासरे आहेत मी आहे माझे मिस्टर आहेत आर्यन आहे बिट्टू आहे आणि दीचे मिस्टर आहेत अशी आमची छोटीशी फॅमिली आता तुम्हाला कळलंच असेल मला किती मुलं आहेत कारण मी आहे लहान म्हणजे लहान नाही आहे म्हणजे आहे बरोबरच पण तुम्हाला जरा जास्त मोठी वाटते कारण की माझी जी हेल्थ आहे ती मला जास्तच हेल्दी आहे बघून रडते बाबा बघून रडणं चाललंय तू काय करताय बिट्टू काय करत आहे चल ग जेऊया आपण किती खुश झाली मोबाईल देऊ तुला मोबाईल कशाला पाहिजे का तुला बटोक किती डान्स करते किती डान्स करते तू हा उलट बदमाश ते नाही मिळणार तुला ते नाही मिळणार तू बदमाश केले तुमच्या शोज खाऊन दोसत की तो खाऊन दोसत चला बिट्टूला पाहिजे मोबाईल लावलेला आहे
सेल्फी स्टिक पाहिजे तिला, थांबा थांब, त्यासाठी चालू आहे रडणं. म्हणजे तू पण करते हे बघा, घेतली तिने काढून, तिला सगळं ते, ती पण आता ब्लॉगिंग करणार आहे. हा बघा अरुचा अवतार बघा, आधी केस ते मोबाईल. तिच्या दादीकडे गेली होती चपाती घेण्यासाठी, चपाती घेतली आणि गपचूप आली इकडे, हे पकडा गेला. हिचा हिच्या मेनूची जी रूम आहे ना बिट्टूचा, तो एक अड्डा आहे. ती आली की डायरेक्ट किती असते, कधी झोपेतून उठो कधी कधी काही उठून आली की इथेच असते. अरे म्हणते हा हिला उठलं की जेवण पण माझ्याच रूममध्ये, जेवण पण याच रूममध्ये, खेळते पण याच रूममध्ये आणि सर्व याच रूममध्ये. आरुची खूप मजा येते, पडली तिकडे डोक्यावर म्हणजे खेळतच होती ती. आले 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 मिठून कूलरमध्ये. सब लोग तुम्हारा कसा वाटला नक्की सांगा. आणि वो तिला मारावे कोणी, लाईक करा कोणी, आणखी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमत व्हिडिओ शेअर करा.